मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज पनवेल इथं होणाऱ्या सभेबद्दल रत्नागिरीच्या मनसैनिकांनी हातात पोस्टर घेऊन ठिकठिकाणी उभे राहून जनजागृती केली। राज ठाकरे हे मुंबई गोवा महामार्गावर बोलणार आहेत, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून त्यांनी जनतेमध्ये जनजागृती केली। त्याबरोबरच या फलकांच्या द्वारे सरकारला प्रश्न देखील विचारले आहेत। आज आम्ही रत्नागिरी शहरातल्या विविध ठिकाणी रत्नागिरीतल्या लोकांची जनजागृती करण्यासाठी आज आम्ही जमलोय। जमण्याचं कारण हेच आहे की गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेत, कामं होत नाहीयेत, कॉन्ट्रॅक्टर सोडून जात आहेत आणि त्याचा नाहक त्रास रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या लोकांना सहन करायला लागतोय। त्याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी निर्धार मेळावा या 16 तारखेला पनवेल येथे आयोजित केलेला आहे। त्या आयोजनासंदर्भात आज आम्ही सगळे एकत्र जमलोय। त्या आयोजनात आम्ही सगळे रत्नागिरीतनं सगळे कार्यकर्ते तिथे जमणार आहोत आणि साहेबांचं मार्गदर्शन रत्नागिरी ज्या लोकांना होणार आहे किंवा जनरली मुंबई गोवा संदर्भातल्या हायवे जो काही होणार आहे त्या संदर्भात साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। तर त्या संदर्भात आम्ही रत्नागिरी शहरात जनजागृती लोकांची कशी करता येईल या संदर्भात आज बोर्ड घेऊन प्रत्येक हातात बोर्ड धरून आम्ही ती जनजागृती करतोय आणि त्याच्यातनं लोकांनी आता राग व्यक्त करणं गरजेचं आहे की गेले 17 वर्ष जर आपला मुंबई गोवा हायवे होत नसेल तर इथले राजकारणी, इथले आमदार, इथले खासदार करतायत काय, तर त्यांना हा प्रश्न विचारणं जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतंय। त्या संदर्भात आम्ही इथे जमलोय। मुंबई गोवा महामार्गावरची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे, लोकांमध्ये प्रचंड आक्रोश वाढत आहे। आता यामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे। राज ठाकरे या महामार्गाविषयी काय बोलतात याकडेच सगळ्यांचं आता लक्ष लागलंय। जमीर खल्फे, माय कोकण, रत्नागिरी। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।